आवडीचं कैरीच्या पन्ह्याची रेसिपी पाहणार। चला तर बनवूया कैरीचं थंडगार पन्ह। कैरीचं पन्ह बनवण्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतल्या। ह्या कडक अशा कैऱ्या बघून घ्यायच्या पन्हासाठी। आता ह्या मी कुकर मध्ये उकडून घेणार आहे 2 ते 3 शिट्यांना। कैरीचं पन्ह बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण घेतले आहे 2 कैरी आहेत, त्या मी कुकर मध्ये उकडून घेतल्या आहेत आणि त्याचा गर काढून घेतलाय। तसं हा 1 वाटी गर आहे, तर त्याच्या दुप्पट म्हणजे 2 वाटी मी साखर घेतलेली आहे। त्याच्याऐवजी तुम्ही गुळही घेऊ शकता, किंचित मीठ आणि वेलची पावडर। आता हे सगळं साहित्य मी ब्लेंडर जार मध्ये घालून ब्लेंड करून घेते। तर आपण पहिला हा गर घालू। आता ही साखर आहे ती आधी आपण बघून घ्यायची। कधी कधी जर समजा कैरी जास्त आंबट असेल तर थोडी जास्त साखर लागते, पण आता थोडीशी ठेवूया मग नंतर बघू। तसंच चिमूटभर मीठ आणि वेलची आणि जायफळची फूड। पन्ह्यासाठी लागणार कॉन्सन्ट्रेट तयार झालेलं आहे, हे मी एका बाउल मध्ये काढून घेते। ह्याच्यापासून आपण आपल्याला हवं तेव्हा आपण पन्ह बनवू शकतो। हे डीप फ्रीजर मध्ये हे बराच काळ राहू शकतो। ह्याच्यापासून आता आपण पन्ह बनवायला घेऊ। आता हा जो कैरीचा पल्प आपण तयार केला आहे त्याच्यापासून पन्ह बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा 2 चमचे ब्लेंडर मध्ये हा पल्प काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये थंड पाणी घालून घेऊ आणि मी हे ब्लेंडर मधून फिरून घेते। आता मी ब्लेंडर मधनं हे पन्ह व्यवस्थित फिरून घेतलंय आणि आता आपलं कैरीचं पन्ह रेडी आहे, ते मी आता सर्विंग करायला घेते। उन्हाळ्यासाठीच अखंडगार कैरी पन्ह आपलं रेडी आहे। तुम्ही ते जरूर करून पहा, तुम्हाला ते आवडेल आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू नवीन रेसिपी सह।